नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवरात्र प्रारंभ होणार आहे 15 ऑक्टोबरपासनं 2023. मग या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा याविषयी मी किरण ठाकूर बोलणार आहे. कारण मला माहिती आहे, नवरात्र जेव्हा जवळ येतं तेव्हा सर्वांचे एकच प्रश्न असतात की दुर्गा सप्तशती, दुर्गा मातेचा सप्तशती हा जो पाठ आहे हा आम्हाला आमच्या घरी करायचा आहे, तर आम्ही कसा करावा आणि याचे काय नियम आहेत. सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती पाठ करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचारी पालन करावं. 9 दिवस होईल तेवढं देवी मातेचा जगराता, तुमच्या कुलस्वामिनीची सेवा आणि होईल तेवढं कर्मानुसार वाणी चांगली ठेवावी आणि आपले विचार चांगले ठेवायचे आहे, तेव्हाच तर दुर्गा माता आपल्यावरती प्रसन्न होणार. आता कोणी करायला पाहिजे, जेंट्स लेडीज दोन्हीही करू शकतात, पण घरची लक्ष्मी स्त्री जर हा पाठ करत असेल तर सगळ्यात जास्त उत्तम राहील. आता काही जण एका दिवसाचा एक पाठ करतात, तुमच्यामुळे होत असेल तर तुम्ही तो पण करू शकता, पण आपण 9 दिवसाचा एक पाठ कसा करू याविषयी बघणार आहे. जसं पूर्ण जो पाठ आहे हा 9 दिवस कसा करायचा, आपल्याला 9 दिवसाचं हे पाठ कसं करायचं आहे याविषयी मी बोलणार आहे. सगळ्यात आधी ज्या दिवशी नवरात्र प्रारंभ होतो 15 तारखेला, पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या घरी घट बसलेली असेल, दिवा असेल, त्याच्यासमोरच बसून दुर्गा सप्तशती पाठ इझिली, हे जो पाठ आहे, तुम्हाला जिथं दुकान आहे, देवी मातेचे मंदिर आहे या मोठे मोठे पुस्तकांचे भंडार आहे, तिथे सुद्धा मिळेल. त्यानंतर हा पाठ आणल्यानंतर आपल्या मनात भावना अशी ठेवायची आहे की जी तुमची इच्छा असेल वगैरे तो संकल्प वगैरे देवीला सांगून तुम्हाला सुरू करायचा आहे. पण सगळ्यात आधी तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करायची, पाठ सुरू करायच्या आधी, आणि गणपती बाप्पांना दुर्वा व्हायच्या आणि प्रार्थना करायची, कारण ते विघ्नहर्ता आहे. मग पहिल्या दिवशी, ज्या दिवशी प्रथम दिवस आहे त्या दिवशी आपल्याला 1 नंबरचा अध्याय वाचायचा आहे. तुम्ही तो वाचल्यानंतर पहिल्या दिवशी एकच अध्याय वाचायचा आहे, 9 दिवस कसं वाचायचं हे सांगत आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय आपल्याला 2 आणि 3 वाचायचा आहे. ओके, तिसऱ्या दिवशी नवरात्राच्या 4th अध्याय वाचायचा आहे. मग 4th दिवशी नवरात्र, ज्या दिवशी 4th दिवस आहे तो नवरात्राचा, त्या दिवशी आपल्याला 5, 6, 7, 8 हे अध्याय वाचायचे आहे. मग पंचमीच्या दिवशी, म्हणजे 5वी पंचमीच्या दिवशी 9 व 10 हा अध्याय आपल्याला दुर्गा सप्तशतीचा वाचायचा आहे. काही जणांना कन्फ्युजन येईल तर तुम्ही लिहून घ्या, व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचं. 6व्या दिवशी म्हणजे 6ष्टमीच्या दिवशी आपल्याला 11, आणि तुम्ही जेव्हा 11वा अध्याय वाचता, 11वा अध्याय फक्त 6व्या दिवशीच आपल्याला 1 वाचायचा आहे. मग सप्तमी येते, 7ष्टमीच्या दिवशी 12वा आणि 13वा अध्याय येणार, म्हणजे त्या दिवशी आपलं दुर्गा सप्तशती पाठ 7ष्टमीच्या दिवशी खतम होणार, पण इथेच खतम होत नाही. त्यानंतर 8ष्टमीच्या दिवशी आपल्याला होम हवन आपल्या घरी करायचं आहे. छोटंसं हवन कुंड आणा, हवनचं सामान इझिली मिळतं, तुम्ही तुमच्या घरी हवन करा. तुम्ही तुमच्या घरी पाठ करत आहे तर तुम्हाला घरीच हवन करायचं आहे. क्षमाचना प्रार्थना मागा दुर्गा मातेला, कारण दुर्गा मातेमध्ये खूप शक्ती असते. आणि 9वीच्या दिवशी तुम्हाला कन्या भोजन द्यायचं आहे, म्हणून तुम्ही 9वीच्या दिवशी 9 कन्या असतील त्यांना दही भाताचं बोनं, काहीतरी शिंगारची वस्तू दान करा, केळी दान करा, त्यांचे पाय धुवा, म्हणजे त्यांची पूजा वगैरे करा. कन्यांचं भोजन जेव्हा तेव्हा करताना तुमच्या ज्या इच्छा असतील, तुमच्या घरामधली दरिद्रता, संतान प्राप्ती, घरामध्ये ग्रोथ, तर तुम्हाला हे प्राप्त होतं. म्हणून 9 दिवसाचं हे जे दुर्गा सप्तशती पाठ आहे, या प्रकारे या नियमाने आपल्याला करायचं आहे. पाठ करणाऱ्याने एक टाइम उपास पकडू शकता, फळ आहार एक टाइम सायंकाळी तुम्हाला जे वाटतं ते तुमच्या परिणाम आहे. होत असेल तर चप्पल घालू नका, पण आता ऊन जास्त तापत आहे तर देव असा म्हणतच नाही आहे आपल्याला काही. ब्रह्मचारी पालन करा, चटईवर झोपायचं. काही जण खाली झोपतात तर तुम्ही चटईवर झोपा. 9 दिवस नियम पाळायचे आहे. या 9 दिवसामध्ये होत असेल तर कुलस्वामिनीची ओटीसुद्धा भरा. या प्रकारे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही 9 दिवसाचा करू शकता, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. करून तर बघा, केल्यावरच आपल्याला रिझल्ट मिळतील.